सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींची शिक्षा तुर्तास स्थगित केली, अंतरिम स्थगिती दिली आणि भारतीय जनता पार्टी अचानक दानशूर झाली आहे. इतकी दानशूर झाली आहे ना, ती 10 केंद्रीय मंत्री पद, 5 राज्यपाल पद आणि 1 उपपंतप्रधान पद विरोधकाला द्यायला तयार झालेली आहे. यावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगन लाईव्ह. मित्रांनो बघा, आपल्याकडे एक आपल्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक जुनी पारंपरिक म्हण आहे, मरता क्या नाही करता बुडत्याला काडीचा आधार. ऐकली आहे ना? आणि अशाच पद्धतीनं एखादा मनुष्य जर जाणारच आहे असं सगळ्या परिवारातल्या लोकांना वाटतं ना, तेव्हा ते दानधर्माच्या गोष्टी करतात. यांच्या हाताने घडल तेवढं दान करा, यांना धान्य द्या, त्यांना कपडे वाटा, त्यांना पैसे द्या, या मंदिराला देणगी द्या, त्या महाराजाला देणगी द्या आणि पुण्याचा संचय करा, अशा पद्धतीची भावना आपल्याकडे असते की नाही? असंच राजकारणातसुद्धा घडतंय, असंच भारताच्या राजकारणामध्ये सुद्धा घडतंय. अहो काय सांगावं तुम्हाला, परवाला राहुल गांधींचा निकाल आला. केंद्राने त्यांच्या शिक्षेला, 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती दिली. आता राहुल गांधी संसदेत येतील आणि राहुल गांधीची एवढी भीती भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या तमाम लोकांनी एवढी भीती घेतलेली आहे. बस यांना 2 दिवस झाले, रात्रीची झोपसुद्धा येत नाही. माहीत नाही राहुल गांधीला एवढा मोठा नेता, एवढा मोठा पक्ष, एवढी मोठी सत्ता का भीती आहे, का घाबरते. पण निश्चितपणे घाबरते आणि त्याचाच परिणाम म्हणून बैठकावर बैठका दिल्लीत आणि नागपुरात सुद्धा सुरू झालेल्या आहेत. दिल्लीतल्या बैठका कधीही पंतप्रधान मोदी गेल्या 9 वर्षामध्ये त्यांनी आपल्या मंत्र्यांची मतं जाणून घेतली नाहीत, किंवा एखादं काम करताना मंत्र्याला विचारलं नाही, त्याची दखल घेतली नाही. परंतु आता मात्र फरमान सोडले बरं का, की देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रत्येकाने आपापली मतं एका बंद पाकिटामध्ये लिहून ती PMO कार्यालयाकडे पाठवावीत, अशा प्रकारच्या सूचना संबंधितांना दिल्या असल्याची दिल्लीच्या वर्तुळामध्ये चर्चा आहे. आणि एक बातमी तर रिंगणकडे अशी इतकी सुंदर आहे, इतकी महत्त्वाची आहे, खास आपल्या परिवारातील लोकांसाठी आहे, ती अशी की भारतीय जनता पार्टी संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर इंडिया आघाडी जी आहे ना, परवा स्थापन झालेली इंडिया आघाडी, ही इंडिया आघाडी फोडण्यासाठी 10 केंद्रातली मंत्रीपदं द्यायला तयार झाली आहे, 5 राज्यांचे राज्यपाल पद या इंडिया आघाडीच्या लोकांच्याकडे द्यायला तयार झाली आहे. एवढ्यावरच ही पार्टी थांबलेली नाही, हे सरकार थांबलेलं नाही, तर उपपंतप्रधान पद निर्माण करून त्या पदाला विशेष दर्जा देऊन एक नव्या पदाची निर्मिती करून एका मोठ्या व्यक्तीला त्या पदावर बसवायला भारतीय जनता पार्टी तयार झाली आहे. मोदीजी तयार झालेत, शहाजी तयार झालेत, JP Nadda तयार झालेत, अशी चर्चा आहे. का तयार झाले असतील माहीत नाही. गेल्या 9 वर्षामध्ये अगदी आपल्या स्वतःच्या पक्षाच्या खासदाराला, मंत्र्याला ज्यांनी किंमत दिली नाही, किंवा ज्या मंत्र्याला मंत्री असून सुद्धा काम करू दिलं नाही, आणि आज 3 दिवसामध्ये एवढा मोठा बदल की विरोधकांना, विरोधक जर त्यांना मदत करणार असतील, NDA मध्ये येणार, सामील होणार असतील, तर त्यांना केंद्रामध्ये मंत्रीपद दिली जातील, राज्यांचे राज्यपाल पद दिले जाईल आणि 1 उपपंतप्रधान पद सुद्धा दिलं जाईल, अशी चर्चा दिल्लीच्या खास वर्तुळामध्ये गेल्या 2 दिवसापासून सुरू झालेली आहे. आणि त्याचं कारण आहे राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने दिलेला दिलासा. राहुल गांधी आता उद्या परवा 2 दिवसामध्ये संसदेमध्ये येतील, विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर ते भाष्य करतील, त्यांचं भाषणही होईल आणि देशामध्ये एक नवं वातावरण भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये, केंद्रातील सत्तेच्या विरोधामध्ये जेव्हा सुरू होईल, तेव्हा भारतीय जनता पार्टीचा जो आजचा ग्राफ आहे ना, हा ग्राफ खूपच खाली येण्याची शक्यता आहे. मोदीजींची जी आज पसंती आहे 46%, ही 46% पसंती भविष्यामध्ये येणाऱ्या 7 महिन्याच्या काळामध्ये
10%, 7%, 6% जर कमी झाली तर विरोधकांची ही जी एनडीएची आघाडी आहे ही आघाडी भविष्यामध्ये मोदींना सत्तेपासून रोकू शकते अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। आणि म्हणून बातमी अशी आहे की जसं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांना फोडून उपमुख्यमंत्री पद दिलं ना, तसं एनडीएची इंडिया आघाडी फोडण्यासाठी एक उपपंतप्रधान पदसुद्धा भारतीय जनता पार्टीने आता निर्माण केलेलं आहे आणि ते देण्यासाठी तयार आहे। मग ते महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्यासाठी असेल का बिहारमध्ये नितीश कुमारांसाठी असेल माहीत नाही, अजून त्याबाबतची चर्चा आपल्या कानापर्यंत पोहोचलेली नाही। परंतु एक पंतप्रधान पदाचं मोठं आमिष मोदी जेव्हा विरोधकांना दाखवतात, 5 राज्यपाल पदांची आमिष जेव्हा एनडीएतल्या 26 घटक पक्षांना दाखवतात, 10 मंत्री पदाची आमिष जेव्हा या विरोधकांना दाखवतात, या सगळ्या गोष्टीचा अर्थ नेमका काय आहे? अर्थ हाच आहे ना की भारतीय जनता पार्टी सत्तेत येण्याची शक्यता कमी असल्याचा सुगावा भारतीय जनता पार्टीला लागलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून अशा पद्धतीने हे केंद्रीय मंत्री पद, अशाच पद्धतीने राज्यपाल पद आणि अशाच पद्धतीने उपपंतप्रधान पद सुद्धा ते विरोधकांना देण्यासाठी तयार आहेत। आणि सर्वात मोठी गोष्ट काय आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो, इंडिया आघाडीतले जे घटक पक्ष आहेत ना, वाटेल ते करून ह्या घटक पक्षांना तोडण्याची एक मोठी प्रक्रिया केंद्र सरकारने किंवा भारतीय जनता पार्टीने सुरू केलेली आहे। एनडीएतले जे घटक पक्ष आहेत हे घटक पक्ष खूप कमकुवत आहेत, छोटे छोटे घटक पक्ष आहेत, परंतु इंडिया आघाडीतले जे घटक पक्ष आहेत हे अत्यंत मजबूत घटक पक्ष आहेत, राज्यामध्ये त्यांचे आमदार खासदार असणारे घटक पक्ष आहेत, बऱ्याच राज्यामध्ये जवळपास 15 राज्यामध्ये या घटक पक्षांचं सरकार आहे। आणि अशा घटक पक्षातल्या काही नेत्याला फोडून इंडिया आघाडीमध्ये फूट पाडण्याचा, इंडिया आघाडीला कमकुवत करण्याचा प्रयत्न आता युद्धपातळीवर सुरू झालेला आहे। आता इथून पुढच्या काळामध्ये देशामध्ये देशातली जनता, जनतेचा विकास वगैरे या गोष्टी होणार नाही। आता देशामध्ये फोडाजोडा नीती, दंगली, द्वेषाचं राजकारण, धर्माचं राजकारण या सगळ्या गोष्टी होत राहत असताना इंडिया आघाडीला कमकुवत करण्यासाठी वाटेल ते प्रयोग भारतीय जनता पार्टीकडून आणि मोदी, शहा, नड्डा या तिघांच्याकडनं होणार आहेत। मित्रांनो, आपण विचार करू की खरंच स्वतः मोदींनी फोन करून शरद पवारांना असं म्हटलं की मी देशाचं उपपंतप्रधान पद आपल्याला द्यायला तयार आहे, आपल्याला एक राज्यपाल पद आपल्या पक्षाला द्यायला तयार आहे, केंद्रामध्ये एखादं मंत्रीपद आपल्याला द्यायला तयार आहे, शरद पवार तयार होतील? नाही होणार। माझा आजपर्यंतचा पत्रकारितेतला जो अनुभव सांगतो किंवा जिथपर्यंत मी शरद पवारांना ओळखतो, जिथपर्यंत त्यांच्या व्यक्तित्वाचा आणि त्यांच्या विचाराचा मी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यावरून मला असं वाटतं की शरद पवारांना उपपंतप्रधान पदाची ऑफर जरी मोदींनी या परिस्थितीमध्ये केली तर शरद पवार ही ऑफर धुडकावून लावतील, अशा पद्धतीची ऑफर ते स्वीकारणार नाहीत, किंवा मोदींच्या आणि शहांच्या अशा पद्धतीच्या डावपेचाला या परिस्थितीमध्ये ते बळी पडणार नाहीत। अशाच पद्धतीची ऑफर जर नितीश कुमारांना दिली तर काय घडेल? त्यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचला किंवा त्यांना अशा पद्धतीनं तुम्ही आता झालं गेलं पाठीमागचं विसरून जा आणि पुन्हा एनडीएमध्ये सहभागी व्हा, पुन्हा सरकारमध्ये या, तुम्हालाही मी उपमुख्यमंत्री पंतप्रधान पद द्यायला तयार आहे असं जर म्हटलं तर नितीश कुमार तरी तयार होतील का? या परिस्थितीमध्ये कुठलंही पद भारतीय जनता पार्टीने कोणालाही द्यायचा निर्णय घेतला तर भारतीय जनता पार्टीला समर्थन करण्याची शक्यता आता जवळपास संपुष्टात आलेली आहे, संपलेली आहे। त्याचं कारण आहे की राहुल गांधी ज्या पद्धतीनं देशातल्या सर्व विरोधकांना विनम्रपणे एकत्र करून देशातल्या लोकशाहीला वाचवण्यासाठी जी हाक देत आहेत त्याला सर्वजण प्रतिसाद देत आहेत आणि या देशातल्या प्रत्येक विरोधकाला असं वाटतंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे सरकार आहे विद्यमान
केंद्रातलं सरकार हे सरकार गेलं पाहिजे आणि लोकशाहीचा सन्मान करणारं, संविधानाचा सन्मान करणारं, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारं सरकार देशामध्ये आलं पाहिजे, अशा प्रकारची जेवढ्या बाकी लोकांची सगळ्यांची भावना आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या अमित शहाला सध्या कोण बळी पडण्याची शक्यता नाही. म्हणून काहीही करून आपली खुर्ची मजबूत करण्याचा प्रयत्न मोदी करीत असले तरी इकडे नागपुरात मात्र काहीतरी वेगळी गंमत सुरू आहे किंवा वेगळी गडबड सुरू आहे. नागपूरला खास करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला असं वाटतं की आता जाती धर्माच्या नावावर, मंदिर मस्जिदीच्या नावावर किंवा अशा द्वेषपूर्ण राजकारणाच्या नावावर पुन्हा देशामध्ये सत्ता येण्याची शक्यता कमी आहे असं संघाला स्वतःला वाटतं. किंवा त्यांच्या ऑर्गनायझर या मुखपत्रामध्ये तशा प्रकारचं संपादकीय लिहून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. म्हणून इकडे नागपुरातही बैठका होत आहेत, संघातल्या सगळ्या ज्येष्ठ लोकांच्या काही बैठका 2-3 दिवसामध्ये होत आहेत आणि मग चर्चा अशी बाहेर होते की संघाला असं वाटतंय का की मोदींचा चेहरा आता बदलला पाहिजे आणि त्याऐवजी दुसऱ्या चेहऱ्याचा शोध घेतला पाहिजे. कदाचित असूही शकतं, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कुठल्या एका व्यक्तीसाठी आपलं सर्वस्व पणाला लावायला तयार नाही. संघाला आपला विचार जिवंत ठेवायचा आहे, आपली भूमिका जिवंत ठेवायचं आहे. जी काही भूमिका असेल, लोकाला पटो नाही तर न पटो, ती भूमिका पुढे घेऊन जायचं आहे. त्यामुळे व्यक्तीला वाचवण्यापेक्षा आपला विचार वाचवता आला तर अधिक चांगलं. आणि हा विचार वाचवायचा असेल तर हा चेहराच बदलायचा का, अशा पद्धतीचा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनामध्ये सुद्धा सध्या येत असावा आणि त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात अशा बैठका होत असाव्यात. ठीक आहे, नागपूरच्या बैठकीचा वृत्तांत भविष्यामध्ये पुढे येईल, परंतु दिल्लीत मात्र सगळ्यांची झोप उडालेली आहे. राहुल उद्या परवा जेव्हा किंवा संसदेमध्ये येतील तेव्हा मोदीला तेच प्रश्न विचारतील, त्याच अंबानी अदानीचा विषय समोर येईल आणि त्या प्रश्नांचं उत्तर पुन्हा मोदीकडे नसेल तेव्हा देशात जो संदेश जाईल तो भारतीय जनता पार्टीच्या पूर्णपणे विरोधातला संदेश असेल. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी विरोधकांचं जे ऐक्य झालंय, इंडिया आघाडी जी झाली आहे, हे आघाडी फोडण्याचा नवा फॉर्म्युला पुढे घेऊन आलेली आहे. केंद्रात 10 पार्ट्या जरी त्यांच्यावर आल्या तर त्यांच्यासाठी एक एक मंत्रीपद, महा कुठेही म्हणाल तिथे राज्यपाल पदं, 5 ठिकाणची राज्यपाल पदं आणि 1 उपपंतप्रधान पद, एवढं मोठं दान भारतीय जनता पार्टी आपली खुर्ची वाटवण्यासाठी सध्या करायला निघालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये देशाचे नेते शरद पवार यांना मोदींनी उपपंतप्रधान पदाची ऑफर दिली तरी सुद्धा ते कधीच स्वीकारणार नाहीत हे मात्र निश्चित या क्षणाला खरं. अशाच महत्त्वाच्या गोष्टीवर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.